कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झाले. तर मुंबईच्या एका हॉटेलबाहेर ते आहेत. तर शिवकुमार बंडखोर आमदारांची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. तर जेडीएस कार्यकर्त्यांनी मात्र गो बॅकच्या घोषणा दिल्या आहेत. तर शिवकुमार यांना हॉटेलमध्ये प्रवेश नको असं बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे. तर कर्नाटकातील सत्ता संघर्ष आता शिगेला पोहोचलाय आणि त्यातच कर्नाटकाच्या या सत्ता संघर्षाला एक वेगळं वळण लागलंय. कर्नाटक काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार हे मुंबईत एका हॉटेलबाहेर दाखल झालेत. तर शिवकुमार हे बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेत अशी माहिती मिळते. मात्र जेडीएस कार्यकर्त्यांनी गो बॅक अशा घोषणा दिल्या आहेत. तर आपण ही थेट दृश्य पाहत आहोत मुंबई मधून. यामध्ये जेडीएस कार्यकर्त्यांनी गो बॅक अशा घोषणाबाजी केलेल्या दिसतात. अच्छे से बात कर रहे हैं, कोई आरोप वगैरह अभी मेरे सामने तो कोई लगाया नहीं है. अब वी आर टॉकिंग बट होटल मना कर रहा है, आपने सिक्योरिटी रीजंस की वजह से उनको अंदर नहीं छोड़ा सर. मिस्टर शिवकुमार, क्या आपको लगता है कि ये स्टेट सिक्योरिटी के अंदर आपके सारे रेबेल एमएलए जो उनको कैप्चर रखा गया है, होस्टेज रखा गया, आपको लगता है सर? You are witnessing everything. Who is hostage? What is happening? You are witnessing. You are the better check. Sir, kya aapki baat hui? Did they call you, sir? Did they call you here? 100% is. They called my chief minister. They have called our party leaders. Under instruction of my party, as a worker, I have come here. That's all. So what did they say? How will you meet them now, sir? They will call, I say. See, anger will be there with us. See, as soon as you came, you are so much tense. Now you are so cool. So immediately, my officer also were very cool. He thought that he will rush. He said, I am not rushing. I will not break the law of this country. Sir, how can I go? Is it? I come all the way. Sir, आपसे डर है? Is the CM coming? Is the CM coming? क्या है कमिश्नर को? Yeah, no. Is the CM coming, sir? Bombay police are very good people. They love hospitality. They are calling me for some other guest house. I don't want to say. Sir, sir, लेकिन आपसे खतरा है कि रात को पूरी तरह से. Sir, sir, खतरा क्यों sir? Why should I go there? I don't want to. Our MLA says we have been live together. That's what the MLA claims, sir. आपने यहाँ पे सुना? तर आपण या संपूर्ण राजकीय नाट्याची अधिक माहिती घेऊया मुंबईहून आमचे वृत्त संपादक पंकज दळवी यांच्याकडून. पंकज, काय सांगाल कर्नाटकातील सत्ता संघर्षाचं हे नाट्य आता? तर काही तांत्रिक अडचणीमुळे आपला पंकज दळवी यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेऊयाच. मात्र समोरील दृश्यांमध्ये आपण या आमदारांचा तसंच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचाही गोंधळ पाहू शकतो. डी के शिवकुमार हे मुंबईत हॉटेलबाहेर दाखल झाले आणि त्यानंतर जेडीएसच्या या आमदारांनी घोषणाबाजी देत गो बॅक असे नारे लगावले. Immediately, it is not my duty to accuse any officer.
I feel, I believe them that they are doing their duty. But let me look at, I have a lot of time. So you are waiting and watching currently. Wait and watch situation. Well, yes, sir, so what now? Sir. Sir, aapke aage ki step kya hogi? Sir, just aapke aage ki step kya hogi? आपण मुंबईहून अधिक माहिती घेऊया आमचे वृत्त संपादक पंकज दळवी यांच्याकडून. पंकज, काय सांगाल कर्नाटकातील सत्ता संघर्षाचं हे संपूर्ण नाट्य आता शिगेला पोहोचलंय आणि त्यातच आता आमदारांकडून गो बॅक असे नारेही दिले जात आहेत, काय अधिक माहिती मिळते? कर्नाटकमधल्या सत्ता संघर्षाचा हा सत्ता संघर्ष आहे तो वाया मुंबई सुरू आहे असं म्हणावं लागेल. आमदार रेणुका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. जे शिवकुमार त्यांचे जे डीके शिवकुमार जे त्यांचे कर्नाटकमधले मंत्री आहेत, कर्नाटकमधले काँग्रेसचे जितके नेते आहेत ते तिथे पोहोचलेले आहेत. मात्र त्यांना या आमदारांना भेटू दिलं गेलेलं नाही आहे. कुठेतरी याच्यावरचा जे आहे तो काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघर्ष जो आहे तो प्रचंड वाढताना दिसतोय. दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी या आमदारांना भेटायचंय म्हणून आंदोलन जे आहे ते सॉफ्टवेअर हॉटेलच्या बाहेर केलं. त्याच्यानंतर या आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये जे आहे ते पवईला शिफ्ट करण्यात आलं. त्याच्यानंतर जे आहे ते या आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्याचं सुद्धा समजतं. नक्की आमच्या जीवाला धोका असल्याचं पत्र त्यांनी जे आहे ते मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. पुढे हा सत्ता संघर्ष जो आहे तो वाढताना दिसतोय. मात्र याच्यावरती तोडगा कधी निघणार हे तितकंच महत्वाचं. हे आमदार जर का भाजपामध्ये प्रवेश करणार असतील तर तो मुहूर्त कधी साधणार हा पण तितकंच महत्वाचा प्रश्न आहे. कारण गेले 4-5 दिवस झाले हा सत्ता संघर्ष जो आहे तो मुंबईमध्ये रंगलेला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहेत ते कर्नाटकमध्ये नव्हते. त्याच्यानंतर ते कर्नाटकमध्ये आले, त्याच्यानंतर कॅबिनेटच्या बैठका झाल्या. या आमदारांनी जो आहे तो राजीनामा मागे घ्यायला जो आहे तो नकार दिलेला आहे. मात्र पुढे काय हा प्रश्न कायम आहे. अमृता, नक्कीच या आमदारांचा राजीनामा जर मंजूर झाला तर कर्नाटक राज्यातील बहुमत हे भाजपाकडे झुकण्याचीही दाट शक्यता आहे. कुठेतरी कर्नाटक काँग्रेसचा हा जो अंतर्गत वाद असेल याचा फायदाच भाजपाला होताना दिसतोय, काय सांगाल? अमृता, एक स्वाभाविक गुणधर्म आहे. नारायणांना हेरून भाजपाने जे आहे तो हा सगळा सत्तेचा खेळ मांडलाय असं म्हणावं लागेल. सरकारी आमदारांनी राजीनामा दिला निश्चितच काँग्रेसचं जे बनाबल आहे कर्नाटकमधलं ते कमी होईल आणि भाजपच्या दृष्टीनेद्वारे तो अनेक गोष्टींचा मार्ग मोकळा होईल. अस्थिरता जी आहे ते काँग्रेस सरकारच्या ज्या ठिकाणी राज्य आहे त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण करणं हा एक प्रमुख महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे संभ्रमावस्था निर्माण करणं आणि कुठेतरी काँग्रेसपेक्षा भाजपा स्थिर सरकार देऊ शकते हा मेसेज लोकांमध्ये पोहोचून हा प्रमुख मुद्दा आहे. अगोदर जर तांत्रिकदृष्ट्या जे आहे तो भाजपाचं तिकडे बहुमत किंवा भाजपाचे आकडा जास्त होण्याची शक्यता आहे आणि मग तिकडे जे आहे ते राज्यपालांची भूमिका असेल पुराणा पाचारण करायचं आणि त्याच्यानंतर तिथे जे आहे ती समीकरणं जी आहे ती कळली जाते. मात्र सध्या भाजप काँग्रेसमधली राष्ट्रपतीचा नाराज पक्षांतर्गत वाद आणि काँग्रेसमध्ये सध्या जे हेलकावे पातळ पक्ष यांची जी मोकळी जागा सोडून भाजप काँग्रेस भाजपाने जो एंट्री पॉईंट साधलेला आहे आणि भाजपाने काँग्रेसवरती जो आहे तो भाजपची अल्लाह केला कर्नाटकमध्ये असं म्हणावं लागेल. नक्कीच, मात्र आता शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल झाले, त्यांची भेट या बंडखोर आमदारांशी होऊ शकत नाहीये. परिस्थिती निवळल्यानंतर तरी ते या बंडखोर आमदारांची समजूत घालू शकतील का? कारण दिल्लीमधून देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुलाब नबी आझाद देखील तसंच बी के हरिप्रसाद हे देखील सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. तर एकंदरीतच काय सांगाल या संपूर्ण परिस्थितीबद्दल? आता याच्यामधून तोडगा निघेल हे तसं सध्या तरी राजकीय दृष्ट्या कठीण दिसतंय. कारण इतके दिवस या आमदारांनी बंड केलेले आहेत, कर्नाटकच्या बाहेर येऊन हे आमदार राहिलेले आहेत. उघडपणे माध्यमांच्या समोर येऊन राजीनामा मागे घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. म्हणजे नक्कीच हे आमदार भाजपाच्या बळाला लागलेले आहेत आणि फक्त योग्य वेळेची वाट जी आहे ती बघितली जाते. राजकीय समीकरण जुळवण्याची वाट बघितली जाते. अर्थात याच्या पुढची राजकीय समीकरणं काय ठरतील याच्यावरती अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. मात्र सध्या तरी हे आमदार आंदोलन मागे घेण्याच्या बंड मागे घेण्याच्या परिसरात दिसत नाहीये. नक्कीच, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर पण मुंबईहून आमचे वृत्त संपादक पंकज दळवी यांच्याकडूनही अधिक माहिती घेतलेली आहे. शिवकुमार हे मुंबईमध्ये दाखल होऊन त्यांना या बंडखोर आमदारांची भेट घ्यायची होती, मात्र त्यानंतर या आमदारांनी घोषणाबाजी करत गो बॅक असे नारे लगावले.
तर JDS कार्यकर्त्यांकडून गो बॅकची घोषणाबाजी झाली आहे. यावेळेला कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होताना दिसत आहेत. त्यामुळे कर्नाटकमधील सत्ता संघर्षाचं हे नाट्य आता शिगेला पोहोचलं असून संपूर्ण देशाचं लक्ष हे कर्नाटकच्या या सत्ता संघर्षाच्या नाट्याकडे लागलं. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी देखील दिल्लीमधून हालचाली सुरू आहेत. एकीकडे शिवकुमार हे या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईत आलेत, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांच्या देखील हालचाली सुरू झालेल्या. तर कर्नाटकातील सत्ता संघर्षाचे जोरदार पडसाद हे लोकसभेत देखील उमटलेत. भाजपाकडून लोकशाहीचा अवमान होत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. तर कर्नाटकात जे होतंय त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही असं भाजपानं स्पष्ट केलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.